नमस्कार, मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी. सिम्पल कुकिंगच्या या भागामध्ये आजची आपली रेसिपी आहे मुगाचे पकोडे. सगळ्यांना येता, खूप साधी आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. मी तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने दाखवते, बाकी काही नाही. कधीकधी मूग पकोडे आपले बिघडतात पण, आणि कधीकधी खूप छान पण होतात. तर ते एकाच याच्यात केव्हाही केले तरी चांगले व्हावे या पद्धतीसाठी मी तुम्हाला आज हे मूग पकोड्याची रेसिपी दाखवते. माझ्या पद्धती खूप साध्या असतात, मी खूप काही त्याच्यामध्ये मसाले घालणार, हे करणार, ते करणार असं मी काहीही करत नाही. तर आपण साहित्य बघूया. मूग पकोड्यासाठी आपल्याला तर आधी मुगाची डाळच लागणार आहे. ही मुगाची डाळ मी 2-3 तास भिजवली आणि व्यवस्थित तिला चाळणीवर निथळून घेतलंय. आता मुगाच्या डाळीबरोबर आज मी करणार आहे कैरीची चटणी. कैरीची चटणी करण्यासाठी मी ही कैरी सालासकट कापली आहे, एवढं लक्षात ठेवा. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि लसूण. मूग पकोड्यात घालायला कांदा, तीळ आणि हे मी चिली फ्लेक्स घेणार आहे. माझ्याकडे अख्खे धणे नव्हते म्हणून मी धणा पावडर त्यामध्ये वेळेवर तुमच्यासमोर घालणार आहे आणि थोडीशी जिरा पावडर. बस, बाकी यात काहीही घालायचं नाही. जिरा पावडर नाही घातली तर फारच चांगला, पण मी थोडी धणा पावडर त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर आधी आता मी ती डाळ दळून घेते आणि मग तुम्हाला सांगते. ही डाळ मी ओबडधोबड दळून घेतली आहे. बघा, याच्यात काही अख्खी डाळ दिसते काही, पण डाळीमध्ये पाणी मात्र अजिबात नाही. चाळणीवर निथळूनच ही डाळ दळली, खूप बारीक दळायची नाही. आणि या डाळीत आता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी चिली फ्लेक्स घालणार आहे, तर चिली फ्लेक्स आणि लसूण हा पण मी वाटून घेणार आहे आणि हा मी त्याच्यामध्ये टाकणार आहे. हे टाकल्यानंतर या डाळीला फेटावं लागतं आणि फेटल्यानंतर त्यात कोणते मसाले टाकायचे आहेत हे मी तुम्हाला दाखवते. आता बघा, हे चिली फ्लेक्स आणि लसणाचं हे असं थोडंसं आबडधोबड झालं आहे, हे पण मी याच्यात टाकून घेणार आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, आपल्याला करायची आहे कैरीची चटणी. कैरीच्या चटणीसाठी काय काय मी सामान घालते याच्यामध्ये हे बघा. ही कैरी आहे, ही मी यामध्ये घातली, अर्धी कैरी घातली. हा मी पुदिना चिरून घेतला होता आणि हा मी अर्धा पुदिना याच्यामध्ये घातले, कारण कैरी आणि पुदिन्याची चटणी खूप छान लागते. तर हे टाकलं, याच्यामध्ये नावाला थोडासा कोथिंबीर फक्त वास येण्यासाठी, आणि यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत आता एवढ्या मिरच्या. या मिरच्या थोड्या तिखट आहेत म्हणून मी या मिरच्या याच्यामध्ये टाकते. आता ॲक्च्युली काय झालं आहे, याच्यामध्ये कैरी आहे त्यामुळे कैरीच्या आंबटपणामुळे, आणि आता आपण हे जे मीठ घालणार आहोत या मिठामुळे मिरचीचा तिखटपणा कमी होतो, म्हणूनच त्याच्यामध्ये मी ते चिली फ्लेक्स घातले. मग नुसते सपक लागायला नको. आता कैरी घातली आहे म्हणून मी साखर घालते. एक चमचा साखर मी या चटणीत घातली. याच्यामध्ये आपल्याला पाहिजे काळं मीठ, थोडंसं काळं मीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. हे काळं मीठ घातलं मी, आणि आता काय करायचं, सरळ सरळ त्यामध्ये थोडीशी जिरा पावडर आपण ॲड करणार आहोत. हे माझ्याकडे भाजलेली जिऱ्याची पावडर आहे, याआधी मी तुम्हाला खूपदा दाखवली आहे. तर ही भाजलेली जिऱ्याची पावडर मी एक चमचा फक्त यामध्ये टाकते, फक्त चव येण्यासाठी. आता ही चटणी वाटताना यामध्ये पाणी जर जमलं नाही म्हणजे तर फारच बरं. पण आता ही कैरी आपण सालासकट चिरून घेतली आहे त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये आपल्याला ॲड करावं लागणार आहे. अतिशय चटकदार ही चटणी होते. आता हे मी पाणी बघा, अक्षरशः आता तुम्हाला मी ना मोजूनच दाखवते म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. आणि खूप पाणी झालं ते ती चटणी काही चांगली लागत नाही. हा जो चमचा आहे या चमच्याने मी 1, 2, 3, 4 आणि 5 पाच चमचे पाणी मी तुमच्यासमोर या चटणीमध्ये घातलं आहे. ही चटणी मी वाटून आणणार आहे. या चटणीमध्ये आपण आता
थोडशा 2-3 लसणाच्या पाकळ्या फक्त टाकायच्या आहे, जास्त टाकायच्या नाही. आता आपल्याला हे फेटूनही घ्यायचं आहे, मग त्याच्यामध्ये आपल्याला तीळ आणि बाकीच्या गोष्टी ॲड करायच्या आहेत. तर मी आता ही चटणी वाटून आणते आणि तुम्हाला दाखवते. यामध्ये मी काही लिंबू घालणार नाही आहे. आता तुम्ही बघा ही कैरीची चटणी बघा कशी झाली आहे. काय होतं आहे, कैरीमध्ये आपण साखर मीठ टाकलं, आपण 5 चमचे पाणी टाकलं. आता त्या कैरीला हळूहळू पाणी सुटेल आणि ती चटणी छान लूज होईल खाण्याइतकी. हॉटेलमध्ये किंवा कुठे अशी बॉलमध्ये अशी ओली चटणी देतात, आपण त्याच्यात आपण तो मूग पकोडा बुडवला की त्याला थोडीशी टोकाला लागते बाकी निसटून जाते. ही चटणी पूर्ण अशा पूर्ण आपल्या मूग पकोड्यावर बसेल आणि मूग पकोडा खायला खूप मजा येईल. तर आता मी मूग पकोड्याची डाळ फेटून घेते आणि मग त्याच्यात काय टाकते आहे ते तुम्हाला दाखवते. ही मूग पकोड्याची डाळ मी हातानेच फेटते हे बघा. आता काय झालं आहे, मगाशी मी तुम्हाला दाखवली ती एकदम मोकळी होती, ही अशी फेटल्यानंतर ही अशी छान हाताला चिटकून येते, आपोआप गोळा होतो आहे, म्हणजे आपली डाळ हलकी होत आली आहे. आणि मुख्य म्हणजे मगाशी पिवळी धमधमीत दिसत होती, थोडासा रंग याचा बदलतो, याचा अर्थ याच्यात ती हवा शिरते. तर आता ही बघा, आता या डाळीमध्ये मी थोडासा कांदा घालणार आहे. मूग पकोड्यामध्ये कांदा आवश्यक आहे. हा कांदा मी घातला बारीक चिरलेला, खरं तर यात भाज्या बिजाही बाकीच्या घालतात खूप, पण मी एवढं नाही घालत आहे. मला तुम्हाला साधे मूग पकोडे दाखवायचे आहेत. घरामध्ये बऱ्याच वेळा जे असतं तेच आपण घालतो. यात मी घातली कोथिंबीर आणि यात मी घातले थोडे तीळ. आता हे परत फेटून मी याच्या अजून यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे. आपण तिखट घातला आहे, लसूण घातला आहे, आता मीठ घातलं की हा कांदा पाणी सोडेल आणि मग हे मूग पकोडे चांगले होतील. मला हे थोडंसं अजून फेटून घ्यावं लागेल, मग तुम्हाला दाखवते. आता बघा मी याच्यामध्ये या पिठामध्ये मीठ टाकलं आणि माझा सिक्रेट इन्ग्रेडियंट 1 चमचा साखर टाकली. तुम्ही म्हणाल साखर काय टाकली, हा काय साखर टाकायचा पदार्थ आहे, त्याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगेन. पण आता मीठ टाकल्यानंतर पाणी सुटल्यावर बघा हा पकोडा माझा हातात असा होतो आहे, म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं. आणि या हाताला माझ्या काही चिकटलं पण नाही. तर आता हे पकोडे आपण या गरम तेलामध्ये सोडून घेणार आहोत. हे ना फुटतात ना काही होत, अक्षरशः लाडूसारखे असे होतात आणि हाताला चिटकत नाही. तुम्हाला पाणी लावायची काहीही गरज नाही, आरामात होतात. फक्त एक लक्षात ठेवायचं, याच्यात पाणी जास्त झालं की ते त्याच्यामध्ये सगळं त्याचा कांदा आणि हे सगळं सुटायला लागतं म्हणून. आणि हे थोडंसं मोठ्या गॅसवर टाकायचं आणि मग हळूच गॅस मंद करायचा. आता हे पकोडे मी यामध्ये सोडा टाकलेला नाही, तुमच्यासमोरच मी हे भिजवलं आणि दाखवलं. हे बघा मी हा सॅम्पल तळला होता, हा बघा किती छान झाला आहे. हा मी आता काढून दाखवतो. कळलं, त्याच्यासाठी साखर टाकायची, तो आपोआप क्रिस्पी होतो. आणि साखरेमुळे बँडिंग आल्यामुळे या तेलामध्ये कांदा हेन तेन ते सगळं काहीही सुटत नाही. मीठ सगळ्यात शेवटी आपलं फेटून झालं, कांदा कोथिंबीर वगैरे सगळं टाकून झालं की मग सगळ्यात शेवटी त्याला फेटायचं. सगळ्यात शेवटच्या फेटण्यामध्ये मीठ ॲड केलं आणि 1 चमचा साखर मी टाकली. तुमच्यासमोरच मी साखरेचा आवाज दाखवला. लक्षात ठेवायचं की साखर जेव्हा आपण टाकतो ना तर ती कुठल्याही पदार्थाला गोळा करते, कारण साखरेचा होतो पाक आणि ती पकडते पाक झाल्यावर. आता मी हे पकोडे सगळे तळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तरी कढईमध्ये जे पकोडे टाकलेले आहेत ते तुम्ही बघा, कढईच्या तेलामध्ये काहीही सुटलेलं नाही. आणि हे पकोडे मी अशाच हातावर गोल 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 करून टाकते. हे बघा हे माझे मुगाचे पकोडे. आता हे गोल 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 करून मी सगळे तळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते.
कारण थोडे मंद गॅसवर जर हे तळले तर हे खूप छान होतात. पण आधी तेल तापवून घे, थंड तेलात मात्र हे टाकायचं नाही. आणि मी त्याला फेटल्यामुळे हे असं फुगतंय, आपोआप फुगतात ते. जसं आपण गुलाबजाम तळतो तर ते कसे फुगतात, मळतो ना आपण पीठ त्याच्यामुळे. तर हे पण फेटणं म्हणजे काय, एक प्रकारे मळण्याचीच प्रक्रिया झाली त्याच्यावर. पण या मूग पकोड्यामध्ये पाणी अजिबात नाही, त्यामुळे असे हे छान झाले. आणि आपण साखर टाकल्यामुळे साखर त्याला बाइंड करते, त्याच्यामध्ये रवा बेसन हे टाका ते टाका. तळताना तुम्ही पाणीच नका टाकू ना पण त्याच्यात. आणि डाळ मी सगळी चाळणीवर उपसून घेतली होती, तुम्हाला दाखवली होती. तुम्ही जर या पद्धतीने केले तर ते खूप छानही होतील, आपल्याला अरेंजही करता येतात, घेताही येतात, आणि खाणाऱ्यालाही मजा येते. अरे यांचे मूग पकोडे तर काही वेडे वाकडे नाही झाले, यांचे मस्त झाले बाप गोलगोल. अक्षरशः आपण पाणी टाकत नाही आहे, पण साखर मिठामुळे जेवढं पाणी त्याला सुटलेलं आहे त्याच्यात तो आपल्या हातात खूप सुंदर असा लाडू बनतो. एक सेम साईजचा लाडू आपण बनवायचा, आपलं तेलही खराब होत नाही. तर मला असं वाटतं, मी आता हे तळून झालं की तुम्हाला दाखवते. बघा आपली मूग पकोड्याची डिश तयार. आणि हे थंड झाले की अगदी असे कुरकुरीत येतात, आपोआप असे छान कडक होतात म्हणजे बाहेरून. हा जो एक मूग पकोडा आहे हा मी तुम्हाला दाखवते. हा थोडा कोंबट आहे, हा थोडा थंड झाला की हे सगळंच्या सगळं छान मस्त अगदी असं आपण दाताने खाऊ त्यावेळेस आपल्याला त्याची चव खूप छान लागेल. तर हे माझे घरगुती मूग पकोडे, त्यात मी बाकीचं काहीही टाकलेलं नाही. तुम्हाला जर माझा हा मूग पकोड्याचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर करा. कारण काय आहे, हे घरगुती मूग पकोडे आहे, खूप काही मी असं कुटून काटून काहीही टाकलेलं नाही. आणि 2-3 तासात मूग पकोड्याला तयारी करावीच लागते. तुम्ही म्हणाल मी 15 मिनिटात डाळ भिजवते गरम पाण्यात, तर या पकोड्याचं हे जे टेक्स्चर आहे हेच नाहीसं होतं. सरळ त्या कढईमध्ये सगळं सुकतं. आणि आत्ता तुम्ही बघितलंय माझ्या कढईत काहीही नाही, बरोबर. तर मग या पद्धतीने तुम्ही एकदम मूग पकोडे करून पहा, मग माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए और आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजिए. धन्यवाद.